नमस्कार, मी श्वेता। आज मंदिर खुली करण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात लेटर वॉर सुरू झाल्यानं राजकारण तापलंय। यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या। या वादात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काल रात्री उशिरा ट्विट करत उडी घेतली। अमृता यांनी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला। यानंतर आता अमृता यांना शिवसेनेच्या महिला आघाडीनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। ट्विटवरून नको समोर येऊन बोला असं थेट आव्हान शिवसेनेकडून अमृता फडणवीस यांना देण्यात आलं। मुंबई महापालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी अमृता यांना एकेरी उल्लेख करत शरण साधन साधलंय, ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का? ती कधी राजकारणात आली? नवरा मुख्यमंत्री झाल्यानंतर ती बोलू लागली असं राऊत म्हणाल्या। ती माझी मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे, तिनं त्याच भूमिकेत राहावं। आम्हाला हिंदुत्वाचे धडे देऊ नयेत। शिवसेनेची राजकारणातील ही चौथी पिढी आहे, उगाच प्राणी वगैरे म्हणून टीका करू नका। आम्ही संस्कृती जपतोय, आम्ही जर तोंड उघडलं तर तोंड लपवायला जागा राहणार नाही असं प्रत्युत्तर राऊत यांनी अमृता फडणवीस यांना दिलं। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण। विकास असा नमस्कार।